नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि गोकुळाष्टमीच्या म्हणजे कृष्ण जन्माच्या निमित्ताने तुमका सर्वांका माझ्याकडून शुभेच्छा. आणि आज आमच्या घरी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने एक कार्यक्रम असता गोकुळाष्टमीचो. कोकणात सर्व जागी असता ह्यो कार्यक्रम म्हणजे गोकुळाष्टमीच्या दिवशी, आणि तो आमच्या पण घरी असता. आणि ही माहिती माझे वडील देणार आहेत थोडक्यात, म्हणजे कसं काय म्हणजे पूजन वगैरे आहे ते तुमका सांगणार आहेत. आणि तुम्ही व्हिडिओ बघा कसं काय तो व्यवस्थितपणे. आज कृष्ण अष्टमीचा दिवस असतो आणि आजच्या या दिवसानिमित्त राक्षसी अवतार एक निर्माण झालेला असतो. आज कौसुम मामा म्हणजे मामा असतो हा कृष्णाचा, तर आज कृष्णाला आठवा अवतार असतो कृष्णाचा. त्या आठव्या अवतारामध्ये त्या कृष्णाला मारण्यासाठी तो प्रयत्न करत असतो, पण देवकी आणि वसुदेव हा कृष्णाचा आई वडील असतात. आई वडील असतात देवकीला मारण्यासाठी तो आधीच तयार होतो, आणि देवकीला मारण्यासाठी कौस मामा जातो म्हणजे देवकीचा भाऊ बहिणीला आपल्या मारण्यासाठी जातो. तर आजच्या ह्या दिवशी दैवतान प्रतिज्ञा केलेली असता की आपला जन्म घेतल्यानंतर तो ह्या कौसाचा आजच्या दिवशी वध करतो. आणि हा वध जन्म झाल्यानंतर तो वसुदेव आपला कृष्णाला यमुनेच्या नदीमधून पार करण्यासाठी यमुनेला पूर येत असतो. आणि यमुनेच्या पुरामध्ये अवतार म्हणजे राम झा राम असल्यानंतर त्याने असं वाटतं आता माझे वडील ह्या पुरामध्ये बुडून मरतील, तर कृष्ण आपला एक त्या परडीमधून पाय बाहेर काढतो, परडीमधून बाहेर काढ डोकीमध्ये डोकीवर असतो वसुदेवाच्या कृष्ण. तो परडीमध्ये पाय फक्त यमुनेच्या नदीच्या पाण्याला स्पर्श करतो, त्यावेळी पूर्ण अशी ती गंगा नदी असता ती पूर्ण विभक्त होता म्हणजे वाटचाल करते, म्हणजे पुरी वाटेने वसुदेवाला जायला वाट दाखवते. आणि ती यमुनेचं पाणी पूर्ण आटलं जातं, कमी झालं जातं, आणि तो नदी पार करून यशोदे नंदाच्या घरी जातो. आणि नंदाच्या घरी जाऊन कृष्णाला त्यांच्या घरी नंदाच्या घरी सोडतो. कार्यक्रम आज पहिला गणेश पूजन केलं जातं, गणेश पूजन हे चालू असतं. हा गणेश पूजन ठेवलं असतं, त्याच्याबरोबर दोन विडे ठेवलेले असतात या दैवतांचे. तसंच इकडे या ठिकाणी पण या दोन विडे ठेवले असतात. गोकुळ नांदतो त्या ठिकाणी कृष्णाच्या साई तर विडा ठेवला होता. त्याच्यानंतर या ठिकाणी हे मूर्ती म्हणजे दोन गोकुळ म्हणजे गोकुळामध्ये गवळणी नाचले जातात. गवळणीच्या तर्फे कृष्णाबरोबर आपल्या गायी असतात. आज या आमच्या घरी गवळणीचे दोन ठेवले आहेत, गायी पण केलेले आहेत, आणि कृष्णमूर्ती पण मध्ये या ठिकाणी आहे. आता कृष्णमूर्ती आता पुण्याच्या आतमध्ये आतमध्ये असल्याकारण आजची स्वरूप कमी दिसत आहे. तरी पण या पद्धतीने आमच्या घरी हे कार्यक्रम केला जातो. असंच वर्षानुवर्षे असं कार्यक्रम करून आज आम्ही आनंदाचा उत्सव साजरा करतो. भजन विन आरती वृत्ती करून गोपाळ कृष्णाचा आशीर्वाद हा आज जगात म्हणजे जो दुष्ट बुद्धीचा राक्षस असतो तो आज नष्ट केला जातो. आणि कालाचा कार्यक्रम केला जातो म्हणजे आनंदात ढोल ताशा पद्धतीत वाजवून त्याचा उत्सव केला जातो. आणि दही अंडी पण फोडली जाते दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज रात्री 12 वाजता जन्म असतो. त्याच्यानंतर 12 पुढे सकाळच्या पहाटेला दही अंडीचा कार्यक्रम केला जातो. असा वर्षानुवर्ष चालू असतो. आणि तसंच या कार्यक्रमाच्या उत्सवात आम्ही आपले सजावट म्हणून मंडपी तयार केलेली असतात. ही असे मंडपटी म्हणजे रानातली फळं बिळं आम्ही बांधलेली असतात, म्हणजे हे कोंडळ असतात, तर कांगलं असतात, हरणं असतात, त्यात करून आंब्याचे टाळ असतात, त्यात करून तिरडा म्हणून एक वनस्पती असते, त्याची फुलं बिला बांधली जातात. अशा पद्धतीत हे 21 हे बांधले जातात आणि या मंडपी सजवली जातात. मग हा 12 नंतर हे कार्यक्रम पूर्ण अगदी भजनविधी झाल्यानंतर सकाळच्या पारी
सगळा कार्यक्रम आटपल्यानंतर पाकाला करण्यासाठी तयार असतो, त्यावेळी दहीहंडी बाहेर बांधली जाते. कृष्णाचा विसर्जन सकाळी केला जातं. विसर्जन केल्यानंतर आम्ही दहीहंडी फोडण्यासाठी तयार असतो. ते दहीहंडी दुपारी 12 पण केली जाते. संध्याकाळी रात्री 12 तो उत्सव चालला जातो. दुसऱ्या दिवशी 12 उत्सव चालला जातो. असा 24 ते 48 तासात या कार्यक्रम साध्य केला जातो. तर वाजत गाजत हा कार्यक्रम केला जातो. आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम मोठ्या उत्सव केला जातो. आमच्या घरी म्हणा, बाहेर आमच्या शेजारी म्हणा, दर वर्षाचा कार्यक्रम हा कायम चालू असतो.